नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ हो या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लहान मुलांमध्ये किंवा बऱ्याच वेळेला मोठ्या माणसांमध्ये सुद्धा टॉन्सिलायटिस किंवा टॉन्सिल्सवर सूज येणे हा आजार आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो यावरती आज आपण काही घरगुती उपाय आणि होमिओपॅथी उपाय बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा टॉन्सिल्स हे जिबेच्या तळाशी असतात आपल्याला व्हायरस आणि जीवाणूपासून संरक्षण करण्याचं काम हे टॉन्सिल्स करत असतात जेव्हा या टॉन्सिल्सला बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळं संक्रमण होतं तेव्हा टॉन्सिल्सवरती सूज येते आणि यालाच आपण टॉन्सिलायटीस असं म्हणतो टॉन्सिल्स सुजल्यानंतर त्या ठिकाणी वेदना होतात जेवताना किंवा घास घेताना त्रास होतो कधीकधी श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो आता आपण बघूया टॉन्सेल्सवर सूज येण्याचे कोणती कारण आहेत तर टॉन्सेल्सला बॅक्टेरिया किंवा व्हायरसचं जेव्हा इन्फेक्शन होतं त्यावेळेला टॉन्सेल्सवर सूज येते बऱ्याच वेळेला सर्दी खोकला अधिक काळ राहिल्यामुळे पण टॉन्सिलायटीसचा त्रास होतो थंड पदार्थ आईस्क्रीम फ्रीजमधील गार पाणी पिल्यानं देखील टॉन्सिल्सवर सूज येते अशावेळी घशामध्ये वेदना होतात घशामध्ये पांढरे चट्टे निर्माण होतात घसा खवखवायला खो, लागतो आवाज काढायला देखील त्रास होतो तोंड उघडताना देखील त्रास होतो सर्दी खोकला ताप हा येऊ शकतो अंगदुखी डोकेदुखी या प्रकारचा त्रास देखील होऊ शकतो हेच स्टॉन्सेस तुमचे नेहमी वाढत असतील तर तुम्हाला घरगुती उपाय सांगतोय टॉन्सिल्स वाढल्यानंतर वेळीच उपाय करणं गरजेचं असतं तज्ज्ञ डॉक्टरांच्या साह्यानं अँटीबायोटिक्स व पेनकिलर्स घेतल्यास हा त्रास जो आहे तो लगेच कमी होतो पण हा त्रास पुन्हा पुन्हा होत असेल तर खालील घरगुती उपाय करा शक्यतो पातळ अन्न घ्या कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करा रखरख असे पदार्थ खाऊ नका घशाला त्रास होतील असे पदार्थ खाऊ नका मऊ पदार्थ खा आईस्क्रीम थंड पाणी दही व इतर थंड पदार्थ खाण्याचं शक्यतो टाळा होमिओपॅथीतील बायोकॉम्बिनेशन नंबर दहा याच्या चार चार गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ अशा खा काही दिवसात तुम्हाला टॉन्सिल्सपासून पूर्णपणे मुक्ती मिळेल चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र